जेव्हा मी या वाशी ब्रिजच्या जवळ यायचे ना ट्रेनमधून, तेव्हा मला नेहमी वाटायचं की ट्रेननी जरा स्लो व्हावं. मला ह्या सुंदर जंगलाचं, इथे जंगलासारखा भाग आहे, त्या सुंदर जंगलाचं शूटिंग करू द्यावं. शांतपणे माझ्या कॅमेऱ्यामध्ये ते सगळे दृश्य रेकॉर्ड करू द्यावेत. नंतर हा पुलाचंसुद्धा, पूल, नंतर समुद्र, समुद्राचा अथांगपणा, हा शूटिंग करू द्यावा. आणि काय आश्चर्य, मी असं हे नेहमी मनामध्ये म्हणायची. आणि काल सायंकाळी ट्रेन इतकी स्लो झाली होती ना की मला ह्या सगळ्या बारकावे, सगळ्या गोष्टी अगदी अचूक टिपता आले. इथे आता नवीन पुलाचं काम चालू आहे, कारण नवी मुंबईतून मुंबईत जाताना खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, त्यासाठी हा एक नवीन पुलाचं बांधकाम चालू आहे. या बांधकामासाठी खूप सारी मशिनरी आणलेली आहे. ही मशिनरी पाहण्याची माझी खूप उत्सुकता असायची. मोठ्या मोठ्या क्रेन्स, टॉवर्स, मशिनरी, त्या पुलाच्या पायाभरणीसाठी लागणारे साहित्य, हे अशा छोट्या मोठ्या बोटींवर, तराफ्यांवर इथे आणून ठेवलेले आहे. हे बघा, काही छोट्या बोटी आहेत, काही मोठ्या बोटी आहेत, ड्रिलचं सामान, आपल्याकडे जसं ते कूपनलिका बांधली जाते ना हातपंप, तसंच इथे खोदून इथे त्यामध्ये सिमेंट काँक्रीट भरलं जातं. हे सर्व मशिनरी इथे आलेली आहे. ही मोठमोठी मशिनरी, असं वाटतं की किती मोठे शिप इथे उभे आहेत. काही छोटे शिप आहेत, काही मोठे शिप आहेत. आणि साईडला जो पूल आहे ना, दुसरा जो सुरू आहे, त्याच्यावरची वाहतूक सुद्धा संथगतीने सुरू आहे. या पुलांच्या खांबाजवळ, जो पूल आत्ता सध्या अस्तित्वात आहे त्याच्या खांबांजवळ, काही छोट्या छोट्या बोटी आधाराला उभ्या आहेत पार्क केल्यासारख्या. समुद्राचं पाणी बघा ना आत्ता या ठिकाणी कसं दिसतं, अगदी सिल्वर कलरचं, थोडंसं ग्रे सिमेंट कलरचं, आणि समुद्र आणि आकाश जणू सारख्याच कलरचं शेड वाटते त्याची, किंवा पूरक रंग झालेला आहे तो. सूर्य तर दिसतच नव्हता, एक तर ते ढग होते किंवा ते भुरकं होतं, ते धुरकं भुरकं, त्याच्यामुळे त्या सगळ्याचं प्रतिबिंब ह्या पाण्यात पडलेलं आहे. आणि पाण्याचा रंग असा सिल्वर सिमेंट कलरचा, तर थोडा काळसर असा झालेला आहे. ही मशिनरीसुद्धा थोड्या थोड्या अंतराने सगळ्या ठिकाणी ठेवलेली आहे. आता बघा ना, ह्या पाण्यावर आहे ना अशा कुरळ्या लहरी दिसतात. एक कविता होती आपल्या शाळेच्या पुस्तकामध्ये, संथ निळे पाणी वर शुक्राचा तारा, कुरळ्या लहरीमधूनी शिळ घालतो वारा. तसंच मला जाणवलं इथे, एकसारख्या या वेव्ज आहेत. एखादी रांगोळी काढावी किंवा पिठावर बोटे ओढावीत ना, तसं आहे. लहानपणी मी तर खूप पिठावर बोटांच्या रांगोळ्या घातलेल्या आहेत, गोल गोल करणं किंवा असे कुरळे वेव्स तयार करणं मातीवर, पिठावर. समुद्राचा अथांगपणा बघा ना, त्याच्या पुढे ह्या बस किंवा ह्या दुसऱ्या गोष्टी अगदी छोट्या वाटतात. जे पंचमहाभूत आहेत ना, खरंच कधी कधी वाटतं की आपण त्यांच्यापुढे खूप छोटंसं आहे, लहान आहे. ट्रेन पूर्ण ब्रिजवर इतकी स्लो चालू आहे की त्यामुळे मला इतकं शांत चित्ताने ह्या पुलाचं शूटिंग, पाण्याचं शूटिंग घेता आलं, समुद्राचं शूटिंग करता आलं. नाहीतर पूर्वी मी याच ब्रिजचं ते एक गाणं टाकलं होतं, एक रास्ता आहे जिंदगी जो थम गए तो कुछ नाही, हे गाण्यावर फास्ट होतं ते. आणि ते दोघी सिच्युएशन आणि गाणं इतकं सुंदर पूरक बसलं होतं ते.
ट्रेन पण फास्ट चालली, गाणं पण फास्ट आहे आणि सांगताय ते आपल्याला की चलते रहो। आत्ता आपण ना समुद्राचा जो ब्रिज जो आहे, समुद्राच्या एकदम मध्यभागाचा जवळ आलेलो आहे, पाण्याची खोली जरा जास्त जाणवते आणि नंतर जसं जसं काठाकडे जाऊ ना ती खोली कमी झालेली, कारण ह्या ब्रिजच्या पाण्यात बुडण्यावरून आपल्याला कळतं आता जमीन लागेल असं वाटतं। बघा ना, पूर्वी लहानपणी समुद्राचं चित्र काढायला द्यायचे किंवा काही पण चित्र काढा म्हणून सांगायचे तेव्हा सोपं चित्र असायचं, निळ्या रंगाचा पट्टा मारायचा, त्याच्यात एक छोटीशी बोट काढायची, बोटात बोटीवर एक डोक्यासारखं गोल काढायचं, तिथे माणूस बसलेला दाखवायचा, पाठमोरा दाखवायचा म्हणजे नाक डोळे काढायचा प्रश्नच नाही, कुठेतरी तांबूस छटा दाखवायचा, सोपं चित्र पटकन निघायचं, ते कलरिंग करायलाही सोपं। किती आठवणी असतात आपल्या मनात, किती सुंदर असतं बालपणाच्या आठवणी कधीतरी अशा आपल्या समोर येत असतात। हे काही सीगल पक्षी नाही बरं का, हे मासेमारी करतात ना, त्यांनी जाळं लावलं आहे, त्याच्या खुणा आहेत या, कारण सीगल पक्षी हे जे काम चालू आहे ना याच्यामुळे ते थोडेसे डिस्टर्ब असतील आणि ते आले नाहीत, किंवा आणखी लांब जिथे छान त्यांना शांतता आहे ना अशा ठिकाणी असतील, पण खूप सीगल पक्षी येतात। मी मागे एक साधा फोटो काढला होता त्याच्यावर अगदी मोती लावावे तसेच ते सीगल पक्षी दिसत होते या पाण्यावर, कपड्यावर आपण मोती किंवा टिकल्या चिटकवतो ना तसे ते सीगल पक्षी इथे बसलेले दिसतात। आता छोट्या छोट्या बोटी दिसायला लागल्या आहेत जी काही कामं असतील नवीन पुलाच्या भिंतीसाठी किंवा खांबांसाठी, सगळ्यांचीच गरज असते मोठ्या एखाद्या प्रोजेक्टसाठी, टीमवर्क असतं। आता बघा ह्या छोट्या बोटी, ह्या बोटी मला खूप आवडतात, मोठ्या बोटींपेक्षा ना मला ह्या छोट्या माशाच्या आकाराच्या बोटी खूप आवडतात। त्यांनी वेगवेगळे झेंडे लावले आहेत की कलरफुल एवढं काही दिसत नाही मला। दुसरी अजून एक होडी आली, हे छोट्या होड्या एक काही झेंडे लावले आहेत शो म्हणून लावलेले असतात, किंवा ते एकमेकांना दिसावं लांबणं म्हणून पण लावलेले असतात, किंवा वाऱ्याची दिशा कळावी म्हणून लावलेले असतात, वेगवेगळे उपयोग असतील। अजून एक छोटी बोट आली, किती मस्त आहे ना, वाव, असं दृश्य तर मला खूप आवडतं, खूप मन अगदी भरून जातं, मस्त। आणि रोज मी बघते बरं का, जसं जसं काठ येईल ना समुद्राचा किनारा म्हणजे जिथे जमीन लागायला सुरुवात होते ना त्या परिसरातच ह्या बोटी असतात, खोल समुद्राकडे मी पाहिलेल्याच नाही कधी, जणू इथे पार्क केलेल्या आहेत ह्या बोटी सगळ्या काही काही अंतरावर, किंवा त्यांना ते जाळं देखील बांधलेलं असेल बोटीच्या काय हुक्सला, त्यामुळे चौबाजूंनी असा गोलाकार किंवा चौकोनी अशा या बोटी तिथे थांबलेल्या असतील,